पेडव्याची चटणी किंवा आमटी तुम्ही बोला तयार आहे. सुकी अशी मी चटणी केली आहे, पातळ करता आमटी पण म्हणू शकता. आज मी पेडवे मच्छी आणली आहे, पण तुमच्याकडे काय म्हणता ते तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे आहे त्याची चटणी, छान लागते. हळदीची पानं घातली तर छान लागते त्याची चटणी. अशा प्रकारे असतात. आमच्याकडे पेडवे म्हणतात, पण तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. अशा प्रकारे मी पेडवे आणले, ते आता मी साफ कसे करतात ते दाखवते. आता मी साफ करण्यासाठी पहिल्यांदा त्याचं डोकं काढून घेते. डोकं काढल्यामुळे सगळी पोटातली पण घाण सगळी निघून जाते. बघा, पुरी सगळी पोट साफ झालं आहे. आता त्याची शेपटी आहे ती काढून टाकते. बस, आणि त्याला थोडंसं खवळं असतात ते पण मी सुरीने काढते. काढून टाकायची, पण ती आमटीत भेटली तर अडकू शकतात जिभेला वगैरे. ते चांगली काढायची, त्यासाठी जास्त चांगली धुवावं लागणार साफ सूप त्याचे पूर्ण हे जाईपर्यंत. आता बघा, अशा प्रकारे मी चांगलं साफ केलं, त्याचं पोट पण चांगलं साफ झालं आहे. बघा, हे तळून पण छान लागतं, याची चटणी पण छान लागतात. अशा प्रकारे आपण साफ. आता मी पेडवी सगळे साफ केले चांगले स्वच्छ, आणि मी बघा चांगले स्वच्छ आले, आणि मी साफ पाण्यात धुते. याला कसं, याला जास्त पाण्यात धुवावं लागतात, कारण या जेवढं आपण धुवू तेवढं असं पाणीच येत राहतं. त्याला जास्त हे असतं त्याच्या माशाला बुळबुळी, त्यामुळे ते जेवढं आपण चांगले चोळून चोळून धुवू तेवढं ते पाणी आपलं येत राहणार. मग ते पाणी फेकून द्यायचं, दुसरं घ्यायचं. बघा, आपण चार पाच पाण्याने धुतले आहेत. मी जवळजवळ चार पाच पाणी लागतं, जोपर्यंत पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत धुवायचं, कारण याला खूपच धुवावं लागतं साफ होईपर्यंत त्याचं पाणी. आता माझे एकदम साफ झाले आहेत. आता मी चटणी करायला घेते. आता मी पेडव्याची चटणी बनवण्यासाठी, मी यांना पेडवे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणत असेल तर तुम्ही सांगा. मी साफ जो चार पाच पाण्याने धुवून घेतले स्वच्छ, त्याची चटणी बनवण्यासाठी मी मागच्या व्हिडिओत मच्छीचं वाटण तुम्हाला दाखवलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन. मी त्याची लिंक मी देईनच, ते त्यासाठी मी हे वाटण केलं आहे, ते तुम्हाला दाखवलं नाही पण ते करून ठेवलं आहे. त्यासाठी मी बेडकी मिरची घेतली आहे, चार पाच बेडकी मिरची घेतली आहे, अर्धी वाटी नाळाचा ओला नाळाचं खोबरं घेतलं आहे, थोडीशी कांदा टाकला आहे, थोडीशी लसूण टाकली आहे, छोटासा आल्याचा तुकडा टाकला आहे, आणि थोडी तिरपळ टाकली. अशा प्रकारे मी वाटण केलं आहे. वाटण्याचा मी व्हिडिओ मागे केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आता अशा प्रकारे मी वाटण केलं आहे. आता मी हे पेडव्याची चटणी बनवते, आणि त्या चटणीसाठी मी एक खास घालण्यासारखं त्याची टेस्ट वाढवण्यासाठी मी हळदीची पानं घेतली. आता ही हळदीची पानं माझ्याकडे ताजी नाही, कारण सगळ्या सीजनला हळदीची पानं भेटतात असं नाही, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेली व माझी सुकली आहे. पण ही सुकली हळदीची पानं तरी ती आपण त्या चटणीमध्ये पेडव्याचे टाकली ना तरी ती टेस्ट वेगळीच येते. ताजी टाकली तरी तुम्ही चालेल, तुमच्याकडे असेल तर उपलब्ध. तर आता मी फ्रीजमध्ये अशी ठेवली आहे, त्यामुळे मी याची पानं टाकणार आहे चटणीला, त्यामुळे याची वेगळ्या प्रकारे टेस्ट येते. तुम्ही करून नक्की बघा. आता हळदीची पानं माझी मी सुकी घालणार आहे, तुम्ही ओली पण घालू शकतात. एक कढई घेतली आहे, त्यात मी दोन चमचे तेल टाकते. दोन चमचे तेल टाकले, थोडस पाण्याचा ओस असल्यामुळे तेल अंगावर ओतय, हाताचं पाणी थोडं पडलंय त्यामुळे अंगावर तेल ओतत. आता तेल आपलं गरम झालं आहे. आता त्यात मी फोडणीसाठी मी लसूण घेतलं आहे, ठेचू थोडीशी ठेचली आहे, ठेचून लसूण घेतले. जराशी लालसर लसूण झाली की मी केलेलं वाटण आहे मच्छीचं ते मी टाकणार आहे. त्यामुळे थोडीशी लालसर झाली हळद लसूण, सॉरी हळद म्हणते. आता मी केलं वाटण केलं आहे, बेडकी मिरची आणि ओल्या खोबऱ्याचं ते वाटण टाकते. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढं टाका, सावकाश टाका, कारण अंगार उडेल. आता हे वाटण जाड आहे, मी आता थोडंसं त्यात पाणी टाकणार आहे. जेवढं तुम्हाला पातळ खरं घट्टसरच करायची आहे, आणि त्याला घट्टसरच त्या पेडव्याला चांगली टेस्ट येते. तुमच्याकडे काय वेगळं बोलत असेल त्या मच्छीला तर सांगा मला. आता मी
एक उकळी येईपर्यंत थांबते. एक उकळी आली की मी त्यात पेडवे मच्छी सोडणार आहे. आता मी फोडणीला टाकलं आहे. आता त्यात मी छोटासा चमचा हळद टाकते. मच्छी कुठचा प्रकार असेल तर हळद थोडी लागते. थोडीशी हळद टाकली मी त्यात. थोडासा मी हिंग टाकते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. अर्धा चमचा टाकलाय थोडासा. आता मी उकळी येईपर्यंत वाट बघते, ढवळून घेते. आणि ह्यात मी मच्छीला मीठ नाही लावलं. तुम्ही मच्छीला अगोदर पण मीठ लावू शकता. मला आता लगेच बनवायचे आहे म्हणून मीठ लावून ठेवत नाही. नाही तुम्ही कुठल्याही मच्छीला 15 मिनटं मीठ लावून ठेवू शकता. चांगलं मीठ लागतं मच्छीला. मी काय मच्छीला मीठ लावलं नाही आहे. मी अशीच ठेवली आहे एका याच्यामध्ये, काढून ठेवली आहे पेडवे. आता मी मीठ घालते याच्यात चवीनुसार. जर आपण मच्छीला मीठ घातलं असेल तर कमी प्रमाणाचंच मीठ घालायचं. मी मच्छीला मीठ नाही लावलं आहे त्या पेडवे मच्छीला. त्यामुळे मी माझ्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं चव हवसे असेल तसं घाला. मी 2 चमचे टाकलं आहे मीठ. आता थोडीशी उकळी येईपर्यंत मी वाट बघते. आता माझ्या आमटीला उकळी आली आहे. आता त्यात मी पेडवे सोडते. बघा छान लागते, तुम्ही करून बघा एकदा. छोटे आहे मच्छी. चवीला एकदम छान लागते. उकळी आल्यावरच मच्छी सोडायची, नाहीतर कसं मच्छी पटकन शिजते, त्यामुळे कुस्करू शकते. आता मच्छी सोडल्यावर पण माझी एक उकळी आली आहे. आता मी घेतलेली हळदीची पानं सुकी आहेत, ते टाकते. तुम्ही तुकडा करून टाकू शकतात. मी अशी एका पाण्याचे 2 तुकडे करून टाकले आहे. जरा धुवून घेतले ते हळदीची पानं सोडली. तुम्ही ताजी तुमच्याकडे हळदीची पानं असेल तर तुम्ही करू शकता, कारण हळदीच्या पानाचा एक वेगळाच वास येतो. त्यामुळे एकदम मस्त छानपैकी मालवणी पद्धतीनेच अशी चटणी होते पेडव्याची. मच्छी आपली शिजली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये मी काढून घेते. चांगली उकळी आली आहे. एका उकळीवरच मच्छी आपली शिजते. उकळी आल्यावर तुम्ही सोडा. आता तयार झाली आपली पेडव्याची झमझमीत अशी आमटी. तुम्ही भाताबरोबर चांगलं खाऊ शकतात. आता मी चटणी पेडव्याची तयार झाली. आता मी उतरताना कोकम हे उतरतानाच घाला, नाही तर जास्त आंबटपणा येईल. आता मी उतरताना मी 4 पाकळ्या कोकमच्या टाकल्या आंबटपणण्यासाठी. आता तयार आहे माझी पेडव्याची चटणी किंवा आमटी. तुम्ही बोला तयार आहे. सुकी अशी मी चटणी केली आहे. पातळ केलं तर आमटी पण म्हणू शकतात. या पेडव्याला तुम्ही काय म्हणता असं कमेंट करून सांगा. आणि लाईक अँड सबस्क्राईब पण करा.